कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. कस झालं, नेत्राकडे अचानक कुठली शक्ती आली कि ज्या शक्तीमुळे हा विरोचक असा लांब फेकला गेला? नाही, असं नाही होऊ शकत. नेत्राला कुठलीही शक्ती मिळाली तर ते माझ्यासाठी अडचणीच ठरणार आहे. विरोचका, तू नेत्रासमोर असा कमकुवत नाही होऊ शकत. इथे इथे मला माझी शक्ती वापरायला अडचण येते. सूर्यास्तापर्यंत थांबावं लागतंय आणि या नेत्राकडे अचानक असं काय आलंय? विरोचकाचा अंत करण्यासाठी ती कट्यार होतीच ना, मग आता हे सगळं काय घडतंय? असं तर काही नाहीये ना कि कट्यारीपेक्षा अजून काहीतरी वेगळं आहे ज्याने नेत्रा माझा अंत करू शकते. काय हे सगळं? देवी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते. तरी येते ऐका ना, विरोचक अद्वैत नेत्राच्या बेडरूम मध्ये गेलाय. आमच्या रूम मध्ये कशा? माहित नाही पण मी जाताना बघितलं. मी बघून येतो. थांब अद्वैत, थांब. काय झालं त्या? थांब. काय झालं, तुम्ही असे का बघताय? ओ सॉरी, विसरले. मी काय म्हणते, विरोचक अद्वैत आणि नेत्राच्या बेडरूम मध्ये गेलाय. काय म्हणजे मला काही कळलं नाही, काय विसरला तुम्ही? अगं, प्रतिबिंब कोण आणि खरी व्यक्ती कोण हे कसं ओळखायचं यासाठी इंद्राणीताईंनी एक आयडिया काढली. अद्वैत नेत्रा, तुम्ही समजून घ्या, प्रत्येक वेळी आपण जेव्हा कोणाशी बोलायला जाऊ तेव्हा एक वाक्य उच्चारायचं, मी काय म्हणतो किंवा मी काय म्हणते. आणि समजा समोरच्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारलं नाही, समजून जा समोरची व्यक्ती व्यक्ती नसून त्या व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. गुड आयडिया. मी आलोच बघून फिरू शकाल. साहेब थांबा, एकटेच नका जाऊ, मी पण येते. नेत्रा, या ध्वजावर देवी आईचं चिन्ह असलं तरी विरोचकाचं सुद्धा चिन्ह आहे. हा ध्वज तुझ्याजवळ नकोस ठेवूस तू. कसला ध्वज आहे हा? काकू, मी तुम्हाला सगळं सांगते. आत्या, मला असं वाटतं आपण हा ध्वज इथेच ठेवूया देवी आईपाशी. जोपर्यंत या ध्वजाचं गूढ उकलत नाही तोपर्यंत याच विरोचकापासून संरक्षण करायला हवं. आणि जर या ध्वजाला आपण देवाऱ्यात ठेवलं तर विरोचक याला स्पर्श करण्याचा विचार सुद्धा करणार नाही. आलं होतं असं वाटत नाहीये. कुठे लपून बसला होतात? तुला काय वाटलं? मी घाबरले. हा विरोचक घाबरला तुला? कोण आहेस तू? माझ्या नखाची सुद्धा सर नाहीये तुला.
तुला काय वाटलं, तू कुठली तरी जादू आणशील आणि त्याचा झटका देशील मला आणि मी घाबरेन? नाही होणार असं. तुला तुझ्या लक्षात येत नाहीये का ग, इतक्या वेळा मारलंस मला, माझा गळा चिरलास, तरीही जिवंत राहिले मी. त्या कुठल्याच्या कट्यारीने मारण्याचा प्रयत्न केलास मला, तरीही जिवंत राहिले आणि जिवंत आहे आणि नव्या ताकदीने उभी आहे तुझ्या समोर. तुला वाटूच कसं शकतं कुठली तरी जादू आळशी आणि मी घाबरेन? नाही घाबरलीये मी. एक गोष्ट विसरलीस का तू, तुझ्या पोटातलं हे बाळ जोपर्यंत जन्माला येत नाही ना तोपर्यंत नाही मरणार मी. मारूच शकत नाहीस तुम्हाला. नाही घाबरलीये मी. हा विरोचक घाबरत नाही. कीव नाहीये तुला स्वतःची, एवढी कशी का निर्लज्ज तू? मगाचपासून स्वतःच्याच तोंडाने मी घाबरले नाही, मी घाबरले नाही असं 10 बोलून झालंय. त्यावरूनच कळतंय विरोचक किती घाबरलाय ते. पण चांगलंय, तू घाबरलंच पाहिजेस. बघू कुठे लागले. घाबरट विरोचक, इतक्यांना तोंड घशी पडली आहेस तरी बुद्धी येत नाही ना तुला. तू अमर आहेस हा भ्रम तुटलाय ना तुझा आता, मग तरी तुझी वायफाय बडबड का नाही थांबत आहे? अगं जनाची नाही, निदान मनाची तरी ठेव. तुला असं वाटतं ना गळा कापून सुद्धा तुला काहीच झालं नाही. माझ्या पोटात जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत मी तुझं काहीच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या, क्षणाक्षणाला गोष्टी बदलत आहेत विरोचका, आणि तुझी नियती सुद्धा बदलली आहे. त्याचा अनुभव आलाच असेल तुला मगाशी. अजूनही काही शंका आहे का? शंका असेल तर ये माझ्या अंगाला स्पर्श कर. हे घ्या, कर स्पर्श, कर ना स्पर्श, कर, कर ना, कर स्पर्श. तुला असं वाटतं ना गळा कापून सुद्धा तुला काहीच झालं नाही. माझ्या पोटात जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत मी तुझं काहीच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या, क्षणाक्षणाला गोष्टी बदलत आहेत विरोचका, आणि तुझी नियती सुद्धा बदलली आहे. त्याचा अनुभव आलाच असेल तुला मगाशी. त्या नेत्राला अशी काय शक्ती मिळाली काहीच कळत नाहीये. काय घेऊन आली ती ओढणी मधून? काय होतं ओढणीत कळायलाच हवं, आणि हेही कळायला हवं की ते कुठे ठेवलंय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.